नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत यंदा कापसाला किती भाव मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या महिन्यात कापसाचे भाव वाढणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जागतिक बाजारात चीनची वाढती मागणी देशांतर्गत झालेला पाऊस रुपयाचे अवमूल्यन झाल्याने महाग पडणारी आयात यामुळे निसर्गाने झोडपले असले तरी शेतकऱ्यांना बाजार साथ देण्याची शक्यता आहे जागतिक बाजारात कापूस एकशे तेरा ते एकशे चौदा सेंटवर पोचला आहे सुताला चांगली मागणी असल्याने सूतगिरण्यांना चांगले मार्जिन मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे पावसाने खराब झालेला कापूस शेतकरी आता विकू शकतात मात्र चांगला कापूस फेब्रुवारीनंतर विकण्याचा निर्णय घेतल्यास आठ हजार रुपयांपर्यंतही भाव मिळू शकतो असे शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी म्हटले आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापसाविषयी नवीन अपडेट त्याचबरोबर आयात निर्यात कापूस बाजारभाव हे व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद